नववा धडा महात्मा गांधी महात्मा गांधी हे भारताचे सर्वात मोठे राजकीय नेते मानले जातात ते भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अग्रणी नेते होते सत्याग्रहाचे तत्वज्ञान त्यांनी भारतीय इतिहासात अजरामर केले महात्मा गांधीजींचे व्यक्तिमत्व उत्तुंग होते सत्य व अहिंसा या दोन आयुधांनी त्यांनी वाईट व दुष्ट प्रवृत्तींचा सामना केला सर्व जगामध्ये त्यांना महात्मा असे संबोधले जाते व भारतात त्यांना राष्ट्रपिता असे संबोधले जाते महात्मा गांधींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी काठेवाडमधील पोरबंदर येथे झाला दोन ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात सर्वत्र सत्य अहिंसा व समता दिन म्हणून साजरा केला जातो त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी होते त्यांनी आपल्या लाडक्या मुलाचे नाव मोहन असे ठेवले मोहन भावनगर येथील सबळदास कॉलेजमधून मॅट्रिक पास झाला अठराव्या वर्षी गांधी लंडनला कायद्याचा अभ्यास करून बॅरिस्टर होण्यासाठी गेले इंग्लंडमध्ये असताना त्यांनी भगवद्गीता हिंदू बौद्ध मुसलमान ख्रिश्चन व इतर धर्मावरच्या ग्रंथांचा अभ्यास केला इंग्लंडमध्ये त्यांनी कायद्याचे शिक्षण पूर्ण करून बॅचलर ऑफ लॉ पदवी मिळवली मोहनदास करमचंद गांधी इंग्लंडहून बॅरिस्टर गांधी म्हणून अठराशे एक्याण्णव मध्ये भारतात परतले गांधीजींनी इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये गोपाळकृष्ण गोखलेंना गुरु मानून प्रवेश केला ब्रिटिश सरकारने लंडन येथे चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद घेण्याचे ठरविले गोलमेज परिषदेस ते मुसलमान व अस्पृश्यांचे नेते म्हणून गेले लंडन येथे गांधीजींनी आपला वेश अंगावर खादीचा पंचा व हातात काठी असाच ठेवला ते म्हणाले आमचा देश दरिद्री आहे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आलो आहे गांधीजींनी एकोणीसशे चौतीस मध्ये वर्ध्याजवळ सेवाग्राम येथे आपला सेवाग्राम आश्रम स्थापन केला त्यांची राहाणी अतिशय साधी व विचारसरणी उच्च होती ते स्वतःचे पंचे चरख्यावर स्वतः विणत असत साधे शाकाहारी जेवण घेत असत त्यांची ईश्वरावर गाढ श्रद्धा होती ते अहिंसेचे पुजारी होते दुष्ट लोकांशी देखील प्रेमाने वागा असा ते संदेश देत असत सत्याग्रह हरताळ करा पण पन निशस्त्रपणे करा असे ते सांगत काँग्रेसने महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारत छोडो हे आंदोलन छेडले त्यांनी ब्रिटिश सरकारला उद्देशून चले जाओ ही घोषणा दिली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत स्वतंत्र झाला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताचा तिरंगा फडकला एकतीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी प्रार्थनेच्या वेळी नाथुराम गोडसेने गांधीजींवर गोळी झाडली महात्मा गांधींचे नाव भारताच्या स्वातंत्र्य इतिहासात अजरामर झाले राजघाट नवी दिल्ली येथे महात्मा गांधीजींच्या स्मृतिप्रित्यर्थ समाधी बांधली गेली त्या समाधीवर हे राम हे शब्द को